विरारमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे वसई विरार नाला क्षेत्रात चोरी दरोडा आणि घरफोडीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे विरारमध्ये दरोडा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन हे चोरटे लंपास झाले होते याच दरोडे खोरांच्या टोळीचा पडदाफाश करण्यात विरार पोलिसांना यश आलं आहे यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आलं असून त्यांच्याकडून पंचवीस लाख वीस हजार रुपये किमतीचा सोने आणि चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विरार पोलिसांच्या ताब्यात असलेले हे आहेत इब्राहिम बदुद्दीन शेख वयवर्षी पस्तीस आणि छेदू उर्फ सिद्धू भैयालाल राजपोत हे दोघेही सराईत चोरटे आहेत एक ऑक्टोबर रोजी विरार पश्चिमेच्या यशवंत नगर या ठिकाणी या दोघांनी दरोडा टाकून जवळपास बत्तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता तर विरार पोलिसांनी मोठ्या शितापिने या दोघांना अटक करून एकशे सत्तेचाळीस तोळे सोने त्याचबरोबर चांदी व पंधरा हजार रुपये कॅश असं एकूण पंचवीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांकडून हस्तगत करून यांना बेड्या ठोकल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एचपी लाईव्ह न्यूज वसई